इंग्रजी शिकणं। इंग्रजी शिका अगदी सोप्या पद्धतीने। माझं इंग्रजी शिकणं दिवस 23वा। इंग्रजी शिका अगदी सहज, आनंदानं आणि सोप्या पद्धतीनं। मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाच्या काळांची व वाक्यांच्या प्रकारांची वाक्ये कशी बोलावी व लिहावी हे चांगल्या प्रकारे समजलं असेल। आज आपण या वाक्यांचा उपयोग विविध ॲक्टिव्हिटीज म्हणजेच उपक्रमात कसा करावा हे शिकणार आहोत। फ्रेंड्स, नाऊ यू मे हॅव अंडरस्टूड हाऊ टू राईट अँड स्पीक द सेंटेन्सेस ऑफ इम्पॉर्टन्स टेन्सेस अँड काइंड्स ऑफ सेंटेन्सेस। टुडे वी विल लर्न हाऊ टू यूज दीज सेंटेन्सेस इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज। स्पीकिंग अँड रायटिंग अबाउट टाईम। समटाईम्स वी नीड टू टेल टाईम व्हाईल स्पीकिंग इंग्लिश। इंग्रजी बोलताना कधीकधी आपल्याला वेळ सांगावा लागतो, तो कसा सांगावा ते आपण शिकूया। लेट्स लर्न हाऊ टू टेल टाईम। रात्री 12 ते दुपारी 12 वेळेच्या पुढे म्हणजे AM अँटी मेरिडियन असं लिहितात। दुपारी 12 ते रात्री 12 PM म्हणजे पोस्ट मेरिडियन असं लिहितात। आता आपण घड्याळात वेळ कशी सांगायची ते पाहू। लेट्स सी हाऊ टू टेल टाईम इन वॉच। समजा सकाळचे 6 आहेत। इट्स 6 o'clock इन द मॉर्निंग। इट्स 6 AM। 6:10 झाली आहेत। इट्स 6:10 AM। इट्स 6:10। इट्स 10:06। इट्स 6:10। 6:15 झाली। इट्स 6:15। इट्स 6:15। 6:30 म्हणजे 6:30 झाली। इट्स 6:30। 6:40 झाली। इट्स 6:40। इट्स 7:20। 7:15। 7:15 बाकी आहेत म्हणजे 6:45 झाली आहेत। इट्स 6:45। इट्स 6:45। इट्स 7:15। इट्स 6:45 AM। अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण वेळ सांगू शकतो। मित्रांनो, आता तुम्ही खालील वेळ इंग्रजीतून सांगा। दुपारचे 2:00। 2:05 झाली। 2:15 झाली। किंवा 2:15। 2:30 म्हणजे 2:30 झाली। 2:35 झाली। 3:15 म्हणजे 2:45 झाली। मित्रांनो, लक्षात ठेवा, शक्यतो सकाळी दिवस उजाडल्यापासून दुपारी 12 कुणाला भेटताना किंवा अभिवादन करताना गुड मॉर्निंग म्हणा। दुपारी 12 ते 4 पूर्वी गुड आफ्टरनून म्हणा। 4 ते रात्री 12 गुड इव्हिनिंग म्हणा। संध्याकाळी भेटीनंतर पुन्हा जर भेटायचं नसेल तर निरोप घेताना गुड नाईट म्हणा। तुम्ही आता खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा। वेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग अँड वॉट डू यू डू ॲट दिस टाईम। आय गेट अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग अँड आय गो टू वॉशरूम। वेन डू यू ब्रश युअर टीथ। वेन डू यू एक्झरसाइज। वेन डू यू बाथ। When do you have your breakfast? When do you read newspaper?
When do you pray God? When do you go to school? When do you have your lunch? When do you return home from school? When do you have your supper? When do you play with your friends? When do you complete your homework? When do you watch TV? When do you have your dinner? When do you go to bed? Answer to your friend and practice continue. Thank you.